एक सुसंस्कृत नेतृत्व आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांचा फोटो टाकून आक्षेपार्ह विधान करून काही फ्लेक्स बॅनर नांदेड शहराच्या काही भागात लावण्यात आल्याचं निदर्शनास आलं. या संदर्भात पोलीस निरीक्षक हनुमानपेट वजीराबाद, पोलीस निरीक्षक इतवारा आणि तसेच महानगरपालिकेच्या आयुक्ताला आम्ही भेटून निवेदन दिलेलं आहे. जो प्रिंटर आहे, जो बॅनर छापतो, त्याच्यावर तत्काळ कारवाई झाली पाहिजे, त्याचा शोध घेतला पाहिजे. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये एका सुसंस्कृत नेत्याला अशा पद्धतीने बदनाम करण्याचा प्रयत्न जर कुणी करत असेल तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते चूप बसणार नाहीत. सामाजिक सौहार्द बिघडवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत आणि अशा नेत्याबद्दल गलिच्छ विधान जर कुणी करत असेल, यासाठी जर कुठला राजकीय पक्ष किंवा एखादी संघटना जबाबदार असेल, तर आपल्या माध्यमातून मी त्यांना इशारा देऊ इच्छितो की जर तुमच्यात एवढीच खुमखुमी असेल तर मर्दासारखं तुम्ही समोर या, तुमचं स्वतःचं नाव लिहा, तुमच्या संघटनेचा उल्लेख करा. हे फ्लेक्स छापणारे सापडल्याशिवाय राहणार नाहीत. हिंगोली गेटसारख्या मोठ्या उड्डाणपुलावर हे फ्लेक्स लावला हे प्रोफेशनल माणसाचं काम आहे. येत्या 2-3 तासात हे लोक सापडतील आणि सापडल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील, कारवाई होईल. पण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता केवळ निषेध करून थांबणार नाही. देवेंद्र फडणवीस असेल, भाजपाचे सर्व नेते असतील, यांच्याबद्दल जर तुमच्यात एवढी खुमखुमी असेल तर येणाऱ्या विधानसभेला तुम्ही मैदानात या. 2-2 हात करायला आम्ही देखील तयार आहोत.